2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त वेरायटी चौकातील गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून गांधी जयंती साजरी करण्यात आली. गांधी जयंती निमित्त भाजप आमदार प्रवीण दटके यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच गांधीजींनी दिलेल्या शिकवणीवर चालण्याचे आवाहन देखील केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी. विचारता येत नाही ज्या माणसाने अहिंसेच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने, स्वदेशीच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळण्याचा जो काही सिंहाचा वाटा त्यांचा होता, ज्यांनी मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर हा भारत आज इथपर्यंत आला, तो मार्ग सगळ्यांनी आपल्या जीवनात आपल्यात अंगीकारला पाहिजे. याचकरता ही जयंती केली पाहिजे. आज महात्मा गांधींची, राष्ट्रपित्याची, लालबहादूर शास्त्रींची दोघांची पण जयंती आहे. त्यामुळे या जयंतीच्या सर्व नागपूरच्या नागरिकांना मी शुभेच्छा देतो. आणि या दोघांनी पण जो मार्ग दाखवला, एकाने सत्तेचा, अहिंसेचा, एकाने स्वदेशीचा, एकाने जय जीवन, जय जवान, जय किसानचा, या सगळ्यांचं एकत्रित करून आपण आज आपला मार्ग निवडला पाहिजे. आमचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी असतील, त्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असेल, व्होकल फॉर लोकल असेल, स्वदेशी असेल, मेक इन इंडिया असेल, हा महात्मा गांधी दाखवलेलाच राष्ट्र आहे. त्यामुळे महापुरुष कधीच कोणाचे नसतात, ते सर्वांचे असतात. म्हणून त्यांची जयंती सर्वांनी मिळून केली पाहिजे. हाच त्यांचा मागचा मार्ग आहे आणि आम्ही तेच. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.